संपूर्ण देशाचं लक्ष लागून राहिलेल्या गुजरात विधानसभा निवडणुकीच्या आता मोर्चेबांधणी जोरात सुरू आहे. तारखा जाहीर झालेल्या आहेत आणि आता वातावरण आणि राजकारण तापू लागलेलं आहे. एकीकडे राहुल गांधी गुजरातमध्ये जात आहेत, तिथं मोदींवर टीका करत आहेत, पण दुसरीकडे ते देशभरात कुठे फिरत असले तरी GST आणि नोटबंदीवरून त्यांनी मोदींना टीकेचं लक्ष केले, तर दुसरीकडे पंतप्रधान मोदी यांनी देखील राहुल गांधींच्या टीकेला सडेतोड उत्तर दिलेलं आहे. बघूया नेमकं या आठवड्यात काय घडतं आहे ते. गुजरात आणि हिमाचल प्रदेशच्या निवडणुकांचं वातावरण आता चांगलंच तापू लागलंय. ठिकठिकाणी नेत्यांच्या सभाही आता वाढत जाणार, पण संपूर्ण देशाचं लक्ष लागलंय ते गुजरातकडे, कारण पंतप्रधान नरेंद्र मोदींची प्रतिष्ठा इथे पणाला लागली आहे. राहुल गांधींनी सुद्धा आपली संपूर्ण ताकद इथं पणाला लावली आहे. जातीय समीकरणं तर ते जुळवतातच आहेत, पण त्याचबरोबर GST आणि नोटबंदी या मुद्द्यांवरून राहुल गांधींनी पंतप्रधान मोदींना टार्गेट करण्यास सुरुवात केली आहे. GST एक अच्छा आइडिया है, मगर सरकार ने उसके इम्प्लीमेंटेशन को बिल्कुल गलत तरीके से किया और इसके कारण GDP को, इकोनॉमिक ग्रोथ को जबरदस्त नुकसान हुआ है. जैसे मैंने कहा, दो झटके मारे. मीटिंग में हमारे पंजाब के फाइनेंस मिनिस्टर बादल जी ने अच्छी तरह बताया कि नरेंद्र मोदी जी ने हिंदुस्तान की अर्थव्यवस्था पे दो टॉर्पीडो मारे. पहला टॉर्पीडो लगा मगर अर्थव्यवस्था बच गई. दूसरे टॉर्पीडो ने अर्थव्यवस्था को नष्ट कर दिया, डुबा दिया. पहला टॉर्पीडो नोटबंदी, दूसरा टॉर्पीडो गलत तरीके से इंप्लीमेंट की गई GST. मोदी जी को मैं धन्यवाद कहना चाहता हूं कि उन्होंने इस प्रकार से बिना सोचे समझे 8 नवंबर को जो ये सेलिब्रेशन कर रहे हैं, उनको समझना चाहिए कि देश को कितना दुख हुआ है. और प्रधानमंत्री जो होता है उसको दिल, देश के दिल में जो फीलिंग होती है उसको समझना चाहिए. और दुख की बात है कि जो हमारे प्रधानमंत्री हैं, देश का दुख, जो दुख है उसको समझ नहीं पा रहे हैं. मैं कह रहा हूं कि हमारा फायदा है, मगर दुख की बात है कि हिंदुस्तान के प्रधानमंत्री को जो कष्ट उन्होंने इस देश को पहुंचाया है, जो चोट उन्होंने इस देश को मारी है, वो समझ नहीं आ रही है. काँग्रेसने असा हल्ला केला असताना पंतप्रधान नरेंद्र मोदीही त्याला उत्तर देत आहेत. देशभरातले लोक आता कॅशलेस व्यवहारांकडे वळू लागलेत आणि हे प्रमाण हळूहळू वाढत असल्याचा दावा देखील पंतप्रधान मोदी यांनी केलेला आहे. आणि त्याचबरोबर राहुल गांधींचा दावा त्यांनी खोडूनही काढलाय. आज उन्होंने संकल्प किया है, 12 लाख लोगों ने संकल्प किया है कि वो अपने सेल्फ हेल्प ग्रुप का पूरा कारोबार कॅशलेस करेंगे, नगद के बिना करेंगे, डिजिटल ट्रांजेक्शन करेंगे, रुपे कार्ड से करेंगे, भीम ऐप से करेंगे. GST आणि नोटबंदीचा त्रास लोकांना होतोय असा दावा राहुल करतात, पण पंतप्रधान नरेंद्र मोदींनी काँग्रेसचं खरं रूप काय आहे असं सांगत या आरोपांना उत्तरही दिलेलं आहे. लग रहा था एक के बाद एक पराजय के बाद काँग्रेस पार्टी में कुछ समझदार लोग कांग्रेस को सही रास्ते पर लाने के लिए प्रयास करेंगे, लेकिन एक के बाद एक घटनाएं देख रहा हूं, एक के बाद एक वक्तव्य सुन रहा हूं, गैर जिम्मेवार व्यवहार देख रहा हूं, तभी लगता है कब कांग्रेस ने सुधरना नहीं ये तय करके लिया है. वरना पराजय से लोग सीखते हैं, समझते हैं, गलतियों को ठीक करते हैं, लेकिन इनका अहंकार 7वें आसमान पर है. देश की जनता से वो कट चुके हैं,
देश की आशा आकांक्षाओं से छट चुके हैं। सर्जिकल स्ट्राइक हुआ, देश के 20 जवानों ने दुश्मनों के दांत खट्टे कर दिए। सारे भारत के लिए गौरव का पल था, कांग्रेस पार्टी उसको भी नहीं बचा पाई। अब मुझे समझ आता है कल के कांग्रेस के नेता के बयान सुनकर के बर्फ मैं कल्पना कर सकता हूं कि सर्जिकल स्ट्राइक के प्रति भी उनकी नाराजगी का कारण क्या था। एकंदरीतच निवडणुका जसजशा जवळ येतील तसतसे हे शाब्दिक संघर्ष आणखी वाढत जाणार हे नक्की। ब्युरो रिपोर्ट, महाराष्ट्र वन। आपण बघतोय शाब्दिक संघर्ष आता तीव्र वळणावर येऊन पोहोचलेला आहे। आरोप प्रत्यारोप होत आहेत, हे सगळं घडतं आहे आणि पुढचा 1.5 महिना हे असं घडत राहणार आहे, कारण गुजरात विधानसभेची निवडणूक संपूर्ण देशाचं लक्ष लागलं आहे। 2019 ही सेमीफायनल मानली जाते आणि याचंच विश्लेषण करण्यासाठी आपल्यासोबत आहेत राजकीय विश्लेषक राजू रावल। राजू रावल सर, स्वागत आहे आपलं महाराष्ट्रभरमध्ये। सगळ्यात महत्त्वाचा मुद्दा, राहुल गांधींनी आज GST आणि नोटबंदी या मुद्द्यावरून मोदींना टार्गेट केलेलं आहे, पण GST बाबतीत पुन्हा एकदा काँग्रेसचं काही चुकतं आहे? हो नक्कीच, जेव्हा नोटबंदी झाली तेव्हा स्वतः ते लाईनमध्ये उभे राहिले आणि सगळं जे फोटो अप करायचं सगळं झालं, पण त्याच्यानंतर जे सबसिक्वेंट जे इलेक्शन झालं त्याच्या लोकांनी काय प्रतिसाद दिला ते राहुल गांधीला पण माहिती आहे। मला माहीत नाही की ऑब्जेक्शन GST आता ते असं म्हणाले की बाई इम्प्लिमेंटेशनचा प्रॉब्लेम आहे, तर राहुल गांधीला हे माहिती नाही की जे GST काउन्सिल आहे त्याच्यामध्ये काँग्रेसचे पण सदस्य आहे तिकडे, आणि कुठेतरी तुम्हाला असं वाटलं की तिकडे इम्प्लिमेंटेशनमध्ये काय प्रॉब्लेम आहे तुम्ही तिकडे बोलू शकतात, सुधरू शकतात। मला असं वाटतं GST देशासाठी आणि येणाऱ्या बिझनेसमॅन आणि कम्युनिटीसाठी खूप मोठा एक हिंमतभरा पाऊल या गव्हर्नमेंटने ठेवलं आहे आणि त्याची सराहना करायला पाहिजे। पण खैर इलेक्शन फीवर आहे, त्याच्यामध्ये काय तुटी आहे मी मान्य करतो की काय काय जगावरती गव्हर्नमेंटने त्याच्या मागे घार पण घेतला, कुठे रेक्टिफाय पण केलेला आहे। आणि मोदी काल म्हणाले पण आहे कर्नाटकामध्ये की मी GST परत घेणार नाही, पण GST जे करेक्शन करायचे असेल ते मी नक्की करणार। देश पुढे घ्यायचा असेल, नवीन पिढीला काहीतरी डेफिनेट करायचं असेल, वर्ल्ड स्टँडर्डवरती आपल्याला कॉम्पीट करायला असेल तर करायलाच लागेल। सचिनजी मी तुम्हाला सांगतो, जेव्हा कॉम्प्युटर आला होता राजीव गांधीच्या टायमाला, हे सगळे कम्युनिस्ट हे सगळ्या बाकी पक्षांनी खूप विरोध केला होता की एक कॉम्प्युटर येईल, 1000 लोकांची नोकरी घेऊन टाकेल अमका तमका। पण त्यावेळी काँग्रेस फर्म राहिली की याच्यावरून देशाचा भला होणार आणि आज ते भलं झालं। तसंच GST एक टॅक्सेशनसाठी जे फॉरेन इन्व्हेस्टमेंट इकडे यायच्या त्यांना खूप त्रास व्हायचा, आणि GST मी तुम्हाला सांगू आता कमीत कमी राग थोडा थोडा कमी झालेला आहे, रेक्टिफिकेशन झालेलं आहे, त्याच्याबद्दल लोक आता समजायला लागलेले आहे ना। मला वाटत नाही की इलेक्शनच्या टायमाला हा काय एवढा मोठा फीवर राहणार, मला वाटत नाही। बरोबर आहे, इलेक्शन अजून 1 महिना साधारणतः जायचा आहे, नेमकं काय हे होणार आहे ते बरोबर आहे। GST मुद्दा जो आहे तो सरकारने आधीसुद्धा काही गोष्टींचे रेट्स जो दर आहे टॅक्सचा तो कमी केलेला आहे, सरकार हळूहळू सुधारणा करत आहे। एक महत्त्वाचा मुद्दा या निमित्ताने अजून असा उपस्थित होतो आहे की राजीव गांधींचा आपण उल्लेख केला, पंतप्रधान मोदींनी कालच याबाबतचा उल्लेख केला होता की काँग्रेसच्याच एका पंतप्रधानाने 1 रुपयातले 85 पैसे हे गायब होतं आणि 15 पैसेच हे त्या योजनेपर्यंत गावापर्यंत पोहोचतं असं म्हटलं होतं, ही कबुली दिली होती। भ्रष्टाचार करण्यामागचा पंजा कोणाचा असा सवाल मुख्य मोदींनी उपस्थित केलेला आहे। गुजरातच्या निवडणुकीमध्ये काँग्रेसला हे जे सगळं आधी झालेलं आहे याचा जाब विचारण्याची रणनीती भाजपने आखली असेल भ्रष्टाचारावरून? हो नक्कीच, राहुल गांधी म्हणाले होते की आम्ही इकडून 100 रुपये पाठवतो तर 85 रुपये पोचतच नाही, 15 रुपयेच पोचतात, हे राजीव गांधीचं म्हणणं होतं। आणि आज ज्या हिशोबाने डायरेक्ट अकाउंटमध्ये पैसे येतात त्याच्याबद्दल तुम्ही सराहना करायला पाहिजे की इम्प्रूव्हमेंट केलेलं आहे। आम्ही नाही म्हणत की त्यावेळी ते पैसे द्यायचे ते खोटं होतं त्या पंतप्रधानच्या, आणि हा जे नाही नक्कीच हे काही ना काही आपण जसा वेळ जातो तसं इम्प्रूव्हमेंट करायला पाहिजे। आणि मला असं वाटतं आहे काँग्रेस एक देशाची जुमेदार नॅशनल पार्टी आहे आणि त्यांनी जे मुद्दे मांडायचे मांडा नक्कीच आणि करायलाच पाहिजे कुठेतरी आहेत। मला असं वाटतं की GST सचिनजी असं रॅमडम बोलून चालणार नाही, तुम्ही पर्टिक्युलर बोला
डेफिनेट बोला की हे रॉंग आहे, अशा रॉंग आहे, कशा रॉंग आहे, कुठे चुकला आहे. ते एक्सपोर्टमध्ये होता, त्या लोकांनी 0.1% करून ते मागेकार घेतला. बऱ्याच इंडस्ट्रीला जे प्रॉब्लेम होता, तुमच्या रिटर्न्स फाईलला तुम्हाला क्वार्टरली करून टाकल्या, बऱ्याच गोष्टी केल्या. तसं तुम्हाला कुठेतरी वाटत असेल की तुम्ही देशाच्या भलाकडे बघत असेल तर सांगा या पॉईंटवरती हे आहे. टॉक डेफिनेट माझं असं म्हणणं आहे. आणि इलेक्शनमध्ये असा रॅन्डम बोलायला मला असं वाटतं सगळे बोलतात, त्यांनी बोललं तर काय चुकीचं मला वाटत नाही. एक महिना हा राहणार, मला काय चुकीचं वाटत नाही तसं काही. बरोबर आहे. एकंदरीतच हा म्हणजे राजकारणाचा भाग दिसतोय सगळा. आधी मंजुरी द्यायची लोकसभेमध्ये, राज्यसभेमध्ये हो म्हणायचं आणि नंतर टीका करायची, हे जे प्रकरण आहे, हे जे राजकारण आहे ते यातनं दिसतंय. पण सर, एक महत्त्वाचा मुद्दा या निमित्ताने असा विचारावा असं वाटतोय. आता गुजरातमध्ये भाजपची जोरदार तयारी सुरू झाली असणार, कशापद्धतीने निवडणूक लढवायची. गेली 22 वर्ष भाजप तिथे सत्तेत आहे. आता भाजपची रणनीती नेमकी सध्या कशा पद्धतीची आहे, कशी भाजप तिथे तयारी करताय? बघा, भाजपाच्या वॉर रूम मला वाटतं आहे की 2 तारीखपासून एकदम फुल फ्लेजेड ॲक्टिव्ह होऊन जाणार गुजरातमध्ये. जसं मी पुढे म्हणाला, मायक्रोस्कोपिक लेवल बूथ वाईज ते लोक प्लॅनिंग करतात. हर असेंब्लीमध्ये एक ज्येष्ठ नेता असतो. आणि एवढंच नाही, युरोप आणि अमेरिकावरून जे अब्रॉड राहणारे गुजराती आहे आणि खूप मोठी संख्याने पटेल इकडे येतात. सचिनजी, हे तुम्हाला मी माहिती सांगतो की खूप मोठ्या प्रमाणाने पटेल तिकडे येतात बी जे पीच्या समर्थनमध्ये. आणि ते बऱ्याचनी सोशल मीडियावरती बरेच हे पण टाकलेले, व्हिडिओज पण टाकलेले आहे टू टेल पटेलांना सांगायला की भाई तुम्ही बडी पडू नका, हे हार्दिक पटेल आमका तमका आणि मोदीचा साथ द्या, मोदीमुळे आम्हाला इकडे खूप रिस्पेक्टेबल वाटतं. बऱ्याच गोष्टी मीन्स खूप लोक तिकडे मीन्स NRI पासून बूथ मायक्रोस्कोपिक बूथ लेवलपासून सगळीकडे ते दे आता झंझावात सुरू करणार 2 नोव्हेंबरनंतर. काय बरोबर आहे, 2 नोव्हेंबरनंतर भाजप खऱ्या अर्थाने वेगात येईल आणि सगळं काही सुरू होईल. बरोबर आहे सर. आणखी 2 महत्त्वाच्या मुद्द्यांवरती आपल्याला अजून चर्चा करायची आहे, पण वेळ झाली आहे एका ब्रेकची. गुजरात विधानसभा निवडणुकीकडे देशाचं तर लक्ष लागलं आहे, पण महाराष्ट्राचं देखील वेगळ्या पद्धतीने लक्ष आहे. कारण शिवसेनेने भाजप विरोधामध्ये तिथे भूमिका घेईल की नाही अशी शंका व्यक्त केली जाते. हार्दिक पटेलला शिवसेनेने पाठिंबा जाहीर केलेला आहे. हार्दिक पटेल उद्धव ठाकरेंना देखील मुंबईत आल्यानंतर भेटला होता. या पार्श्वभूमीवरती शिवसेना भाजपला अडचणीत आणण्याची कशी रणनीती आखते याबद्दल सध्या तर्कवितर्क लढवले जात आहे. पण आज शिवसेनेने एक आश्चर्यकारक भूमिका घेतलेली आहे. शिवसेनेचे खासदार संजय राऊत यांनी नेमकं नाशिकमध्ये आज काय वक्तव्य केलंय ते बघूया. आम्ही गुजरातच्या संदर्भात निर्णय अद्याप घेतलेला नाहीये आणि मला असं वाटतं प्रत्येक राज्यामध्ये जाऊन निवडणूक लढायलाच पाहिजे असं आम्हाला वाटत नाही. गुजरातच्या बाबतीमध्ये आम्ही आमची भूमिका यापूर्वी सुद्धा स्पष्ट केलेली आहे. तिकडलं जे आमचं राज्याचं युनिट आहे त्यांची इच्छा आम्ही लढावं, पण गुजरातमधली रणधुमाळी पाहता सध्याची टोकाची शिवसेनेला त्यात पडावं असं या क्षणी वाटत नाही. आम्हाला कोणी मित्र म्हणा किंवा शत्रू म्हणा, पण आम्हाला असं वाटतं की प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांचे ते गृहराज्य आहे, तेथे आम्हाला त्यांना अपशकून करावं असं वाटत नाही. आम्ही म्हटलं प्रधानमंत्र्यांचा एक मान म्हणून, देशाचे प्रधानमंत्री आहे, त्यांना अपशकून करू नये. आम्ही भारतीय जनता पक्षाला कधीही या टोकाचा विरोध केला असता तर 25 वर्ष आम्ही त्यांना सांभाळलं नसतं. त्यांनी आम्हाला सांभाळलं नाही, आम्ही त्यांना सांभाळलं आहे 25 वर्ष. जेव्हा या देशामध्ये राज्यामध्ये भारतीय जनता पक्षाच्या बाजूला बसायला कोणी तयार नव्हतं, NDA सगळे पक्ष सोडून त्यांना पळून गेले होते सत्ता गेल्यावर अटलजींची, तेव्हा त्यांच्या बाजूला बसणारे दोनच पक्ष होते, एक शिवसेना होती आणि दुसरं अकाली दल होतं. ही दिलदारी शिवसेनेकडे आहे, आम्ही त्यांना सांभाळलं. जर ते म्हणत असतील आत्ता तर ते त्यांची मानसिकता आहे ती, पण आम्ही त्यांना 25-26 वर्ष अत्यंत प्रेमानं दिलदारीनं सांभाळलेलं आहे. आणि आमची अशी भूमिका कायम राहिली की महाराष्ट्रामध्ये जे व्हायचं ते होईल, आम्ही करत राहू. पण देशाचं नेतृत्व प्रधानमंत्री ज्या प्रकारे करताय त्यांच्याशी आमचे काही विषय मतभेद असतील, पण त्यांच्या राज्यात जाऊन त्यांना अपशकून करावा इतकं खालच्या पद्धतीचं राजकारण शिवसेनेने कधी केलं नाही. आमच्या लढाई आम्ही लढत राहू, त्यासाठी मैदान खूप आहे. आपण बघतोय शिवसेनेची ही भूमिका आहे, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना आम्ही गुजरातमध्ये अपशकून करणार नाही
आणि याचंच विश्लेषण करण्यासाठी आपल्यासोबत आहेत राजकीय विश्लेषक राजू रावल. सर, आपण आत्ता बघितलं शिवसेनेची भूमिका. एकीकडे रोज सामना असेल किंवा शिवसेना नेते असतील भाजपसह पंतप्रधान नरेंद्र मोदींवर जोरदार टीका करताय, पण आता संजय राऊत जे म्हणतायत आम्ही मोदींना गुजरातमध्ये अपशकून करणार नाही, तुम्ही कसं विश्लेषण कराल याचं? पहिला तर हे ब्रह्मगान ज्ञान कुठून आलं मला माहीत नाही, आणि आलं आहे ते चांगल्यासाठी आहे. आणि गुजरात नाही, मुंबई आणि महाराष्ट्रामध्ये पण असंच राहू द्या, आणि दोघांनी प्रेमाने बसून आणखीन ही युती, जसं ते म्हणतात की 25 वर्ष आम्ही त्याला सांभाळले आहे, तर मी भारतीय जनता पार्टीला पण रिक्वेस्ट करेल की जसे आपण बाळासाहेबांकडे जाऊन भेटायचे करायचे आणि मान ठेवायचे, मध्ये मध्ये सिनियर लीडरनी मातोश्री जायला पाहिजे आणि कुठेतरी भेटायला पाहिजे. आणि हा जे युती आहे 25 वर्षाची जुनी, नक्कीच त्यावेळी शिवसेना मोठा भाव होता त्याच्यात काही शंकाच नाही, त्यांनी खूप त्याच्यामुळे भारतीय जनता पार्टी ग्रो पण झालेली आहे, हे भारतीय जनता पार्टीला पण हे मान्य करायला लागेल. पण काही काळात लहान पक्ष मोठा झाला आणि मोठा पक्ष लहान झाला, पण ते होतं राजकारणामध्ये, पण त्याच्यामध्ये प्रेमात कुठेतरी अंतर आलेलं आहे ते होऊ नये. आणि आज हे ब्रह्मज्ञान नंतर मला असं वाटतं आहे की दोघांनी बसावा, अनवॉरंटेड कमेंट दोघांनी नाही करावी, आणि जे हे हिंदुत्व आणि राईटिस्ट विंगवरून हे प्लॅटफॉर्मवर जे भांडतात सेक्युलर फोर्सातील, तसेच त्या दोघांनी भेटून मिळून भांडायला पाहिजे असा माझा विश्वास आहे. आणि हे मी एकदम पॉझिटिव्ह कमेंट घेतो संजय राऊत यांची. बरोबर आहे, संजय राऊत यांनी जी भूमिका घेतलेली ती पक्षाची भूमिका आहे आणि पक्ष असं करणार नाही याची अपेक्षा आहे. आता बघूया पुढे काय घडतं ते. पण सर, एक शेवटचा प्रश्न या निमित्ताने विचारा असं वाटतोय, गुजरातमधल्या या आधीच्या निवडणुका ज्या होत्या त्या हिंदुत्वाच्या मुद्द्यावर लढल्या गेल्या आहेत असा साधारणतः अनुभव आहे, पण यंदाच्या निवडणुकीमध्ये हिंदुत्व हा मुद्दा कुठे येतच नाही, जातीचे राजकारणाची चर्चा जास्त आहे, आपण कसं विश्लेषण कराल? नाही, आता ते इनिशियल स्टेज आहे ना, मी तुम्हाला पहिल्या पण बोललो होतो ते 1600 किलोमीटरची बाउंड्री ते येणार. आणि काल जे चिदंबरमने जे व्यक्तित्व केलेलं आहे जम्मू काश्मीरबद्दल, एक ज्येष्ठ काँग्रेसचे नेता, आज काँग्रेसने सांगितलं आहे ते त्यांचे पर्सनल विचार होऊ शकतात आमचे नाही, असं कसं होऊ शकतात की ते पर्सनल विचार आणि त्यांचे नाही. खूप दुर्दैवाची गोष्ट आहे की काँग्रेसची हे मानसिकता आहे की जम्मू आणि काश्मीरबद्दल हे बोलायच्या. आणि तुम्हाला मी सांगू की कास्टिस राजकारण जे आहे त्याला संपवायला हा मुद्दा खूप पेटणार आहे. अहमद पटेलच्या जे हॉस्पिटल ट्रस्टवरती आता ना ते ISI काहीतरी टेररिस्ट असोसिएशनच्या कारण मनुष्य धरून घेतला होता तिकडून, हे मुद्दे खूप मोठ्या प्रमाणात गाजणार आहे. हे सुरुवात आहे सचिन भाऊ, समजला की नाही? दोन गोष्टी होणार, रिपोर्ट कार्ड दाखवणार आणि हिंदुत्वासाठी देशाची सुरक्षा आणि भारतबद्दल यांना किती प्रेम हे दोघे दाखवायला हे पूर्ण कोशिश करणार. काँग्रेसचं काम आहे त्याला फेटाळून लावायचं, बघूया कोण काय पूर्ण उतरतो त्याच्यामध्ये. बरोबर आहे सर, म्हणजे निवडणुकीचा जो अखेरचा टप्पा असेल प्रचाराचा आता 2 नोव्हेंबरनंतरचा, त्यामध्ये हे मुद्दे पुन्हा येऊ शकतात. राष्ट्रीय सुरक्षा असेल, हिंदुत्वाचा मुद्दा असेल, आणि त्याहीपेक्षा राष्ट्रीय सुरक्षेचा जो मुद्दा आहे तो भाजपकडनं उचलला जाऊ शकतो, तसे संकेत देखील आता मिळू लागलेले आहेत. त्यामुळे आता येत्या महिनाभरामध्ये गुजरातच्या निमित्ताने देशाचं राजकारण तापणार आहे. सर, आपण आलात आणि ते विश्लेषण केलं त्याबद्दल धन्यवाद. आता पुढच्या महिनाभरामध्ये कशा पद्धतीने गुजरातचं वातावरण तापतं आणि या तापलेल्या वातावरणाची आणि गुजरातमधल्या या सगळ्या राजकीय घडामोडींची आम्ही बित्तम बातमी आम्ही तुम्हाला देत राहणार आहोत. वेळ झाली इथेच थांबण्याची, पाहत राहा महाराष्ट्रमध्ये.